स्वस्ति श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रहिं समागत्य तिष्ठन् तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं विभुवेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानम् गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। रामकृष्ण हरि विठ्ठल केशवान् 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 राम पुण्डलीकवरदा हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री पंडरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हरि विठ्ठल केशवान् मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री दणोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ हृदयात व्याप्त असणारे संत जगद्गुरु तुकोबाराय आदि करून सर्व संत महात्म्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन श्री विठ्ठल कथेला प्रारंभ करतो। भगवान श्री पंढरीनाथाची कथा आपण सर्व भाविक प्रेमी रसिक श्रोतृवर्ग सकाळच्या सत्रात ऐकत आहात। भगवान श्री पांडुरंग परमात्मा भक्तांवर किती प्रेम करतो, किती प्रेम करतो, कमक त्या प्रेमाच्या पोटी तो कधी त्या भक्ताच्या सोबत हसतो सुद्धा, कधी तो त्या प्रेमाच्या पोटी त्या भक्ताच्या सोबत खेळतो सुद्धा, कधी तो त्या भक्ताच्या प्रेमाच्या पोटी रडतो सुद्धा। का? कारण प्रेम हे एकतर्फी नाहीये ना, ते प्रेम दोन्ही बाजूने। एकटा भक्त देवावर प्रेम करतो असं आहे काय? नाही ना, देव सुद्धा त्या भक्तांवर प्रेम करतो। आणि दोन हृदयाचं मिलन म्हणजे देव भक्ताचं मिलन आहे। ज्या माऊलींच्या मुळे आपण हा सोहळा वारी पाहू शकतो, ज्या ज्ञानोबऱ्यांमुळे या जगाला ज्ञानेश्वरी मिळाली, ज्या माऊलींमुळे या जगाला हरिपाठासारखा ग्रंथ मिळाला, चांगदेव महाराजांची 65 मिळाली, अमृत अनुभव मिळालं,
केवढा केवढा प्रसाद, केवढे तत्वज्ञान माऊलींनी आपल्या 22 वर्षाच्या वयामध्ये या जगाला दिलेलं आहे. केवढा प्रसाद दिलेला आहे आपण विचार करा. 22 अवघ्या 22 वर्ष वयामध्ये ज्ञानोबरायांचं जीवन किती उंचीचं आहे आपण तपासा. या जगात कितीतरी लोक येतात, जगतात, मरतात, कोण कुणाला विचारत नाही. महाराज स्वतःच्या स्वार्थाच्या साठी आणि जगात जगण्याची लोक काही कमी आहेत. मानवी जीवन हे शोभत कशाने, मानवी जीवन हे सुंदर होतं कशाने याचा विचार करा. आणि ती विचार करण्याकरता भाग जर पडायचा असेल तर तुम्ही संतांकडे बघा, जीवन किती सुंदर बनवलंय. आयुष्य संपत येतं आमचं तरी आम्हाला जीवन कसं असावं हे कळत नाही ना. 22 वर्ष वय माऊलींचं, जीवन असं असावं महाराज, असं असावं जीवन. आपण जर जन्माला आलो तर घरातली माणसं हसत असतात, बाळ झाल्याचा आनंद घरातल्या लोकांना असतो. घरातली लोक हसत असतात पण जन्माला आलेलं ती लेकरू रडत असत, लेकरू रडत असत. कबीर महाराजांनी बघितलं, लेकरू जन्माला आलं ती लेकरू रडत होतं आणि घरातली माणसं हसत होती. कबीरजींनी त्या बाळाला सांगितलं, बाबा अरे बाळा असं जीवन जगावं, असं कर्तृत्व करावं माणसाने, आपलं जीवनाचा शेवट असा करावा. जग तुमच्यासाठी रडत बसावं आणि तुम्ही हसत हसत जीवन मृत्यू स्वीकारावं. जीवनाचा हा देखणेपणा आहे, जीवनाची ही सुंदरता आहे. तैसी दशेची वाट न पाहता वैसेची गावा न येता, बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते. लहानपणात सगळं ज्ञान ज्ञानोबांना प्राप्त आहे, सगळं ज्ञान. आणि अशा ज्ञानी असणाऱ्या, योगी असणाऱ्या ज्ञानोबांना पांडुरंगावर प्रेम आहे. ज्ञानी माणसाच्या ठिकाणी भगवंताविषयी प्रेम असेल का नसेल सांगता येत नाही, कारण ज्ञान कधी कधी माणसाला रुक्ष बनवतं, अहंकारी बनवतं. पण ज्ञानोबाऱ्या ज्ञानी असून पांडुरंगावर परम प्रीती आहे माऊलींची. फार प्रेम केलं महाराज माऊलीने पांडुरंगावर, फार प्रेम केलं. विठोबाची कथा सांगताना मला माऊली सांगावीच लागतील महाराज, कारण विठोबाच्या कथेत अनेक भक्तावली जी आहे त्याच्यामध्ये ज्ञानोबराय जर नाही सांगितले तर ती कथा अपूर्ण होईल ना. मग विठू माझा लेकूर वाळा जे म्हटलंय ते कसं सांगता येईल आपल्याला. फार प्रेम आहे माऊलींच. जीवीची आजीवा प्रेम भावाची आभावा, तुझ वाचुनी केशवा अनुनावडे ओ, जीवी अनुसरलिये. काय प्रेम आहे माऊलींचं विठोबावर, असं प्रेम आहे माऊलींचं. जगातली भोग, जगातली सुख काही काही नको मला, तेव्हा माझं प्रेम फक्त तुझ्यावर आहे. आपल्या अखंड कारकिर्दीमध्ये जगद उद्धाराकरता आलेले ज्ञानोबराय, जगाला तारण्याकरता सगळी विपुल ग्रंथसंपदा निर्माण करतात, सगळं सगळं मान्य आहे. पण माऊलींचं अंतकरण, माऊलींची भाव अवस्था जर बघितली ना महाराज, तर फार व्याकुळ करणारी आहे, फार व्याकुळ करणारी. कोवळं वय आहे, दिसायला इतके सुंदर आहेत, इतके देखणे ज्ञानोबर आहे, कारण पांडुरंगाचाच तो प्रसाद आहे ना. विकार मुक्त चेहरे फार सुंदर असतात. माऊलींचं सौंदर्य कमळाप्रमाणे नेत्र आहेत ज्ञानोबरांची. आणि असे ज्ञानोबर आहे भगवंतावर प्रेम करतात. तो देखणेपणा माऊलींचा अगदी बघतच राहावं असं सौंदर्य माऊलींचं. विवेक सागरा आ,
विवेक सागरा हे ज्यांचं वर्णन आहे सख्या माझ्या ज्ञानेश्वरा किती गोड असतील महाराज माऊली किती गोड असतील आणि असे गोड असणारी ज्ञानोबा राय भगवंतासाठी टाहो फोडायची व्याकुळ व्हायची ज्ञानोबा राय सांगतात देवा आज माझी जर अवस्था बघितली ना एखाद्याने जर माझी अवस्था जर बघितली आज माझ्या संपूर्ण अंगाचा दाह होतोय कोणता रोग मला झालाय मला सांगता येणार नाही देवा मी व्याकुळ आहे तुझ्यासाठी मला जर कुणी मोठं ऐश्वर भोग त्या ठिकाणी आणून दिले तरी सुद्धा माझा हा रोग निवारण होईल असं वाटत नाही जगातलं कोणतंही औषध माझ्यावर चालणार नाही अशी अवस्था आहे देवा माझी चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी चंदनाची चोळी जरी माझ्या अंगाला कुणी परिधान करायला दिली ना तरी माझ्या अंगाचा दाह थांबेल का नाही सांगता येत नाही देवा इतका व्याकुळ आहे मी तुझ्या करता कान्हावन माळी वेगी भेटवा का चांदेव चांदनी चापेव चंदनू देवकी नंदने विना मज नावडे ओ किती प्रेम करावं महाराज एका भक्ताने देवावर किती प्रेम करावं एवढं प्रेम आहे माऊलींस आणि या प्रेमाचा परिणाम काय झाला माहितीये आनंद कंद भगवान श्री पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा सुद्धा या भक्तासाठी रडतो महाराज अरे माझ्या भक्ताची व्याकुलता किती आहे बघा ना मग मी का रडू नये त्याच्यासाठी देवाची हसण्या खेळण्याची अनेक भूमिका आपल्याला सांगता येतील पण माझा पंढरीनाथ भगवंत ज्या ठिकाणी रडला ना महाराज ती माझ्या माऊलींची संजीवन समाधी आहे अखंड अव्याहत प्रेम आहे माझ्या माऊलींच तळागाळातल्या समाजाला एकत्र करून पंढरीनाथाकडे घेऊन जाणारे माझे ज्ञानोबा राय कार्तिकी एकादशीचा प्रसंग होता सगळं संत मंडळी त्या ठिकाणी एकत्र जमली होती भगवान श्री पंढरीनाथाचं कीर्तन झालं कीर्तनाचा तो बहर आलेला होता कीर्तन आनंदात पार पडलं सगळे संत बसले होते निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताई गोरोबा काका सावता महाराज परिसा भागवत आणि या सगळ्या संत महात्म्यांच्या बैठकीमध्ये भगवान श्री पंढरीनाथाच्या पुढे माऊली उभा राहिले आणि ज्ञानोबा राय भगवान श्री पंढरीनाथाला सांगतात देवा ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तुची होसी परिसमाधी हे तुझ पाशी घेईन मी देवा तेव्हा मला असं वाटतंय बस झालं आता आयुष्य माझ्याकडून जेवढं कर्तृत्व जेवढं कार्य मला करायचं होतं तेवढं आता सगळं पूर्ण झालं असं मला वाटतं आता या कार्याला पूर्ण विराम देऊन आता हे जीवन थांबवावं असं वाटतं 22 वर्षाचं वय माझ्या ज्ञानोबाऱ्यांचं देवा कार्य पूर्ण झालं आता मला समाधी घ्यावी वाटते मला आता समाधी घ्यावी वाटते आणि तुझ्या शेजारी मला समाधी असावी असा मला एक अंतकरणातून भाव आहे ज्यावेळेला भगवंताच्या पुढे हे मांडलं ना तेव्हा भगवान श्री पंढरीनाथ माऊलींना सांगतात ज्ञाना ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती परी उसशी जे आरती ते कळली मच तुझ्या अंतकरणातला भाव तुम्हाला का सांगितलं हे मला कळलं समाधी घ्यायची हे जर तू निवृत्तीनाथांना सांगितलं भावाला दादाला जर सांगितलं तर त्यांना हे सहन होणार नाही ना आणि म्हणून ते अनपेक्षितपणे तुम्हाला सांगितले मला कळतात तुझ्या भावना माऊलींच्या सुकुमार चेहऱ्याकडे पांडुरंगाने बघितलं आणि डोक्यावर हात फिरवलं
करे कुरवाळीला ज्ञाना कासवी अवलोकिला। जगतनायक भगवंताने असा माऊलींच्या डोक्यावर हात फिरवावा, काही जीवन असेल ना, कधी पुण्य उदयाला येईल। देव आमच्या डोक्यावर असा हात फिरवावा। काय निवतील डोळे सुखते देखुनी सोहळे, संचित कैसे ते नकळे। होतील डोळे वासनीसी, ज्ञानोबारांच्या डोक्यावर हात फिरवतात पांडुरंग। ज्ञाना समाधी घ्यायची, महादेव तुझ्या शेजारी समाधी घ्यायची। सगळे संत ऐकतात माऊलींच्या नावाचं जय जयकार करतात, आणि माऊली समाधी घेणार हे कळल्याबरोबर ऐकल्याबरोबर नामदूर यांना असं दुःख झालं, महाराज नामा उभा असे सन्मुख ऐकता थोर खेद दुःख। ज्यांच्या सोबत तीर्थयात्रा केली, ज्यांनी मला ज्ञान दिलं, ज्यांनी मला योग प्रशिक्षण दिलं, ज्यांच्यामुळे मी संपूर्ण प्रांत फिरून आलो। माऊलींपेक्षा नामदेव महाराज वयाने मोठे होते, पण तरी सुद्धा नामदेव महाराजांना मोठा अनुग्रह त्या ठिकाणी माऊलींनी दिला। नामदेव महाराज म्हणतात हे मी कधी विसरू शकणार नाही, कधी विसरू शकणार नाही। आणि आज माझे ज्ञानोबा राय समाधीला जाणार आहेत, समाधी घेणार आहेत, हे ऐकून फार फार वेदना झाल्या अंतकरणाला नामदेव यांच्या। हे ऐकोनी संत जनी जय जयकार केला ध्वनी, बाकीच्या संतांनी माऊलींच्या नावाचा जय जयकार केला। नामदेव महाराजांना अंतकरणात झालेला क्लेश इतका मोठा झाला की भगवंत सांगतो ज्ञानोबारायांना, माऊली तुम्हाला समाधी घ्यायची पण ती पंढरपुरात नाही, तुमच्या समाधीची जागा ही निश्चित आहे अलंकापुरीला। अलं करोती पूर्णं करोती इति अलंकापुरी, जी मनुष्याला पूर्णत्वाकडे नेते तिचं नाव आळंदी आहे, अलंकापुरी आहे, तिथे तुम्ही समाधी घ्या। तुमच्या समाधीची जागा निश्चित आळंदीत आहे। आणि जेव्हा भगवंत माऊलींच्या समाधीची जागा निश्चित आहे असं सांगतो ना, तेव्हा नामदेव यांना देवाचा राग येतो। देवा तुम्ही म्हणावं ना माऊलींना का माऊली तुम्ही समाधी घेऊ नका, तुमची गरज या विश्वाला, वय काय तुमचं 22 वर्ष, हे काय समाधीचं वय? रागावलेले नामदेव महाराज देवाला अतिशय तीव्र संतापाने बोलू लागले, कैसा हो तुझा दास, कैसी पाहू तुझी वास, ज्ञाना कारणे कासा विस, जीव माझा हो तसे। काय तुझी सेवा करून उपयोग आहे पांडुरंगा, अरे माऊलींसारख्यांना समाधी घ्यावी। तेव्हा तू सांगायला पाहिजे होतं की माऊली हे वय नाही तुमचं समाधीचं, नका आपण संजीवन समाधीला बसू। नामदेव यांचं अंतकरण भगवंत जाणतात, नामा तुला असं वाटतं का या वेदना फक्त तुलाच होतात, मला काही वाटत नाही। अरे ज्या वेदना जे दुःख तुमच्या अंतकरणात तेवढंच दुःख मलाही आहे, पण माझ्या भावना समजून घ्या। ज्ञानोबऱ्यांचं समाधीला बसणं हे ज्ञानोबऱ्यांचा स्वतंत्र विचार आहे, तो माऊलींचा स्वतंत्र निर्णय आहे। नामदेव यांना भगवंत समजावतात आणि अलंकापुरीमध्ये माऊलींची संजीवन समाधी ठरली। कार्तिक शुद्ध एकादशी पार पडली, पंढरपूरचा पोहा आला अलंकापुरास, आणि पंढरपुरातून महाराज सगळे संत मंडळी
पुंडलिक राया, गरुड, हनुमंत, काय सगळे सगळे आले होते महाराज अलंकापुरीला, असं वर्णन आहे नामदेव यांच्या गाथ्यात. सगळे आले. त्या काळात ती आळंदी कशी सजवली होती, आल्याड पल्याड पताकाचे भार, मध्ये मनोहर इंद्रायण, पिवळ्या पारव्या अनेक, हिरव्या नीळवर्ण साऱ्या लखलखीत. अशा वारकऱ्यांनी अशी आळंदी सजवली होती महाराज, कारण जे समाधीला बसणार होते ना ती वारकरी संप्रदायाची माऊली आई होती. अशी आळंदी सजवली आणि सगळी संत मंडळी त्या ठिकाणी अलंकापुरीमध्ये दाखल झाली. एकादशीचा जागर सगळ्या संत मंडळींच्या समूहामध्ये पार पडला. दशमीपासूनचा हा उत्सव सुरू होता, एकादशीचा उत्सव पार पडला आणि द्वादशीचं पारणं सोडण्याकरता महाराज सगळे संत मंडळी त्या ठिकाणी प्रसादाला बसले. भोजनाची जी व्यवस्था होती, मुगाचं वरण, कामधेनूचं तूप असं वर्णन आहे. हा सगळा प्रसाद वाढण्याकरता महाराज जगाचा बाप भगवान श्री पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा हातामध्ये वाढण्याकरता घेतो. जगन्माता रुक्मिणी नाणोबऱ्यांच्या समाधी प्रसंगाला संत मंडळींना प्रसाद वाढण्याचं काम करत होते. नामदेव महाराजांची अवस्था व्याकुळ होती. अन्नाचा घास गोड लागत नाही अशी अवस्था असणाऱ्या नामदेव यांची अवस्था, आणि जेव्हा विठोबा वाढत होताना महाराज संतांना, त्यावेळेला नामदेव यांनी बघितलं का माझ्या विठोबाची अवस्था काय आहे. सोवळ्याने हरी वाढवितो सकळा, मणीचा कळवळा कोण जाणे. भगवान श्री पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा सोवळ्याने वाढू लागला होता, पण अंतकरणात पांडुरंग परमात्मा स्वतः बेचण होता महाराज. अरे भक्ती अशी करा का देव बेचण झाला पाहिजे, देव व्याकुळ झाला पाहिजे महाराज. माऊलींनी पांडुरंगाचं पूजन केलं, तदनंतर सगळ्या संत मंडळींचं पूजन ज्ञानोबाऱ्या करतात. संतांच्या पूजनानंतर ज्ञानोबाऱ्यांनी आपले ज्येष्ठ बंधू श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या पूजाकरिता हातामध्ये ताट घेतलं, निवृत्तीनाथ महाराजांच्या पुढे जाऊन उभा राहिले. निवृत्तीनाथांकडे बघितलं, दादा आपण मला सांभाळलं, आपण मला आशीर्वाद दिला, आपण माझ्यावर कृपा छत्र ठेवलं, आई वडिलांच्या पश्चात हे जीवन उभा केलं, आज मला समाधीला बसायचंय, आपण जेवढे उपकार माझ्यावर केले हे अनंत उपकार आहेत, मी कधी काही केलं हे उपकार मला फिटू शकत नाही, तसे उपकार आहेत. पाळिले पोशिले चालविला लळा, बा माझ्या कृपाळा निवृत्ती राजा. आपण मला पाळलं पोसलं सांभाळलं, एक शब्द बोलत नाहीत निवृत्तीनाथ. ब्लांड झालेला अंतकरण निवृत्तीनाथ महाराजांचं उदास होत. निवृत्त अवस्थेला पोचलेल्या निवृत्तीनाथ महाराजांनी माऊलींकडे बघितलं. ज्ञान हा समाधीला बसतोस माझ्या अगोदर, मी मोठा आहे तू लहान आहे, अगोदर मी समाधी घ्यावी मग तू समाधी घ्यावी. गुरुने जर अगोदर समाधी घेतली तर गुरुसाठी मला रडत बसावं लागेल, न पेक्षा गुरुच्या अगोदर समाधीला बसा.
अमर्यादायेने कधी नाही केली शिष्य गुरु पण सिद्धी नेली। अरे मधुकरी तू मागून आणावी, आम्हा भावंडांना तू खाऊ घालावं, आणि तू मला म्हणतोस का तू सांभाळ, आजपर्यंतच्या आयुष्यात तू कधीही अमर्यादा केली नाही, आणि आज मला न विचारता माझ्या अगोदर समाधीला बसतो। निवृत्तीनाथ महाराज शांत करण्याची लाही लाही झाली महाराज, आणि जेव्हा निवृत्तीनाथ महाराज रडतात ना तेव्हा पांडुरंग परमात्मा निवृत्तीनाथांकडे येतो। निवृत्तीनाथांकडे बघितलं भगवंत विचारतो निवृत्तीनाथांना, निवृत्तीनाथ आपण मोठे आहात, माऊलींना समाधीला बसायचंय, आपल्यासारख्या मोठ्या माणसांनी जर रडायला सुरुवात केली तर जगाने कुणाकडे बघावं। घरातला जर एखादा कुटुंब प्रमुख असेल आणि त्या घरातला जर कोणी व्यक्ती गेला तर कुटुंब प्रमुख सगळ्यांना सावरण्याचं काम करत असतो, कारण घरातली व्यक्ती गेली आहे, त्या सगळ्यांना सांभाळण्याची जबाबदारी त्या कुटुंब प्रमुखावर असते ना, तो सगळ्यांना सावरतो, याचा अर्थ त्याच्या अंतकरणात दुःख नाही असं नाही महाराज, पण त्याच्या अंतकरणाचा विचार केला जात नाही, त्यालाही दुःख आहेच ना, दुःख आहेच ना। निवृत्तीनाथांना सावरण्याचा प्रयत्न करू लागलेत भगवान पंढरीनाथ। काय वाटतं तुम्हाला निवृत्तीनाथ का रडता? आपण तर निवृत्त आहात ना। काही केल्या मन राहत नाही, मला काय झाले मला सुचे नाव, ज्ञानासर समाधीला बसत असेल तर मी जगू कुणासाठी? ज्ञानेश्वरी 65 अमृत अनुभव आरिपाठ किती किती दिलंय जगाला, ह्या ज्ञाना जर समाधीला बसला तर पुन्हा या जगाला तो दिसणार नाही। निवृत्तीनाथांचं ओक्सा बुक सिरडणं पाहतात महाराज सगळे संत मांडी आली, त्या ठिकाणी सगळ्यांच्या डोळ्याला पाणी आहे। नामदेव महाराज म्हणतात देवा देवा सावरा आपण त्यांना, नामा म्हणे देवा पेटला हुताशन करा समाधान निवृत्तीचे। निवृत्तीनाथांचं समाधान आपण करा देवा सावरा त्यांना, थांबत नाहीत महाराज निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथ महाराज थांबत नाही, आणि या सगळ्यांना सावरण्याचं काम माझा हा विटेवरचा लीलाधारी पांडुरंग परमात्मा करतोय, सगळ्यांना सावरतोय। निवृत्तीनाथ महाराजांना कसं तरी रडण्याचं थांबवण्याची वेळ, तर तेवढ्या चिमुकली मुक्ताई आली हो। सोपान काका आले, माऊलींकडे बघितले, सोपान काकाचा हात माऊली धरतात, देवाच्या हातात देतात, देवा मी समाधीला बसणार आहे, माझ्या सोपानाला सांभाळ, तो अजून लहान आहे, चिमुकल्या मुक्ताईला सांभाळ। मुक्ताई पाहते, माऊली चाललात आपण, आई वडील गेले तितकं दुःख झालं नव्हतं मला, माय बाप्या मा त्यजी आले जेव्हा
ऐसे संकट त्योहा आले नाही। चिमुकल्या मुक्ताईची अवस्था पाहिली ना भगवान, श्री पंढरीनाथाने चिमुकल्या मुक्ताईला आलिंगन दिलं। किती जरी आपल्या अंतकरणाचे बांध रोखण्याचा प्रयत्न केला ना महाराज, तरी ज्ञानोबरांची संजीवन समाधी अशी आहे, महाराष्ट्रातल्या माणसाला रडायला लावील अशी ती समाधी आहे। मुक्ताईची अवस्था, सोपण काकांची अवस्था आणि ही सगळी अवस्था पाहत असताना नामदेव महाराज मात्र माऊलींच्या पुढे येतच नाही, येत नाहीत पुढे। सगळ्या संतांना एकच प्रश्न होता, अरे हा योगी जर समाधीला बसला, वयाच्या 22व्या वर्षी 7 समुद्राच्या पलीकडची माणसं माझी आहेत हे तत्वज्ञान ज्या ज्ञानोपरांनी जगाला द्यावं। आता विश्वात्मके देवे, हे जग विश्व परमेश्वरमय आहे आणि ते माझं आहे। जे खळाची व्यंकटी सांडो ही तत्वज्ञान, हे तत्वज्ञान जगाला देणारा हा महात्मा जर समाधीला बसला तर या जगाला तारणारा संत पुन्हा कुठे दिसणार नाही। आणि जेव्हा सगळ्या साधू संतांना रडताना पाहिलं ना महाराज, तेव्हा जगाची आई रुक्मिणी आई साहेब तिथं होती। भगवान श्री पंढरीनाथाला बोलावलं, विठोबाचा चेहरा त्या दिवशी बघण्यासारखा झाला होता। जगाला आनंद देणारा विठोबा उदास होता, उदास। रुक्मिणीने विचारलं, देवा काय झालं? सगळे रडतात बरोबर आहे, नातेवाईक आहेत, संत आहेत, सहवास आहे, तुमचं रडण्याचं काय कारण आहे? देव आहात ना, देव आहात, देव रडत असतो का कुठे? देव म्हणती रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयनी, हे चिज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यास। देव कुठे रडत असतो का या प्रश्नाचं उत्तर माझा विठोबा देऊ लागला रुक्मिणी आई साहेबाला। रुक्मिणी, या जगात अनेक योगी झालेत, अनेक महान लोक होऊन गेले, स्वतःची पूजा करण्याकरता, प्रतिष्ठा जपण्याकरता आपलं ज्ञान खर्च केलं, पण हे ची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी, पण जगाला ज्ञान देणारा हा महात्मा जगाच्या पाठीवर माऊलींसारखं पुन्हा होणे नाही। आणि जगाचा विटेवर उभा असणारा हा बाप परमात्मा ढसाढसा रडायला लागला। स्वतःचं रडणं लोकांना दाखवत नाही, संतांना दाखवत नाही, पण ओक्साबोक्सी रडतो। रुक्मिणी आईसाहेबांनी हेरलं, रुक्मिणी माता रडायला लागली। धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले, काय हिरा असेल ज्ञानोबराय। ज्या आईने हा मुलगा 9 महिने 9 दिवस आपल्या उदरात वाढवला, तो मुलगा ज्या आईने दिला त्या आईची कूस किती पवित्र असेल, ज्ञान देव जन्मले। हा सगळा कासावीसपणा सगळे संत मंडळी पाहत होती, आळंदी उदास झालेली होती। आळंदीचं ज्ञान त्या ठिकाणी समाधीस्त होणार होत। नामदुऱ्यांच्या चारही मुलांनी सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आतमध्ये एक शिळा बाजूला करून जी गुहा होती त्या गुहेमध्ये स्वच्छता केली, तिथे सगळी व्यवस्था केली जिथे माऊलींची समाधी आहे। आजान वृक्षाच्या परिसरात सगळीकडे सुंदरता स्वच्छता करण्यात आली। देव म्हणे ज्ञाना होई सावधान करावा मुहूर्त। नाना समाधीची वेळ जवळ आली आहे, समाधीला बसायचं आपल्याला। भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा भगवंत
ज्ञानोबरांच्या हाताला धरतो. त्या अवस्थेला थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. समाधीच्या विवराच्या बाहेर त्या ठिकाणी माऊलींना आणण्यात आलं. एका हाताला निवृत्तीनाथांनी धरलं, एका हाताला भगवान विठोबांनी धरलं. आणि हा महात्मा समाधी करता आतमध्ये उतरला आणि पुन्हा एकदा अवस्था अशी झाली महाराज, ज्ञानोबरा जेव्हा समाधीच्या विवरामध्ये उतरतात तेव्हा निवृत्त असणाऱ्या निवृत्तीनाथांची अवस्था मात्र देव निवृत्तियानी धरिले दोन्ही कर. देव निवृत्तियानी धरिले दोन्ही कर. देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर. देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर. देव निवृत्तियानी धरिले दोन्ही कर. देव निवृत्तियानी धरिले दोन्ही कर. देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर समाधीसी. जातो ज्ञानेश्वर समाधीसी. देव निवृत्तियानी धरिले दोन्ही कर. देव निवृत्तियानी धरिले दोन्ही कर. देव निवृत्तिया नामा म्हणे आता लोपला दिन कर. नामा म्हणे आता लोपला दिन कर. नामा म्हणे आता लोपला दिन कर. नामा म्हणे दिन कर. ज्ञानेश्वर बाप ज्ञानेश्वर समाधीस्त. बाप ज्ञानेश्वर समाधीस्त. देव निवृत्तियानी धरिले दोन्ही कर. 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 देव निवृत्तियानी धरिले दोन्ही. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान श्री ज्ञानोबरांची ही संजीवन समाधी आज दागायत या विश्वामध्ये जगताच्या कल्याणाकरता दर्शनीय आहे. ज्ञानोबराय साक्षात त्या समाधीत
संजीवन बसलेले आहेत, ज्ञानदेवी घेतले दान, हृदयी धरुणिया ध्यान, समाधी वैसला निर्वाण। आणि असा हा वारकरी संप्रदायाचा हा फार मोठा अद्भुत असा विश्वविख्यात चमत्कार आहे की ज्याच्यामध्ये साक्षात ज्ञानोबऱ्यांना समाधी देताना पांडुरंगांनी रडावं, सगळ्या संतांनी रडावं। आणि म्हणून भगवान पंढरीनाथाची ही कथा अवर्णनीय आहे। आजची कथा याच ठिकाणी आज विराम घेईल, उपसंहाराकडे आपण जातो आहोत। या श्री विठ्ठल कथेचा उपसंहार माऊलींच्या समाधीनंतर आपण भगवान श्री पंढरीनाथ पुन्हा आळंदीहून पंढरपूरला जातात आणि पुन्हा सगळ्या भक्तांसाठी विठेवर अखंड उभा राहतात, जगाला आशीर्वाद देण्याकरता। त्याचा थोडासा विचार आपण उद्याच्या आपल्या शेवटच्या भागामध्ये पाहणार आहोत। आजची कथा आज याच ठिकाणी विराम घेईल। पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।